नमस्कार शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी मित्रांनो राज्य सरकारचा पुन्हा एकदा मोठा निर्णय अतिवृष्टी मदतीसाठी दोन हजार दोनशे अकरा कोटीचा दुसरा हप्ता हा शेतकऱ्यांना मिळणार आहे तर मित्रांनो कोणत्या जिल्ह्याला हा दोन हजार दोनशे अकरा कोटीचा दुसरा हप्ता कोणाकोणाला मिळणार आहे तुम्हाला संपूर्ण माहिती सांगतो तत्पूर्वी एक छोटीशी विनंती चॅनलवर नवीन असाल तर लाईक कमेंट सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून तुम्हाला भविष्यात नवीन नवीन असे अपडेट तुम्हाला मिळत राहतील राज्य सरकारचा मोठा निर्णय झाला आहे की अतिवृष्टी मदतीसाठी मदतीची रक्कम अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने दुसऱ्या हप्त्यात दोन हजार दोनशे अकरा कोटीची मदत दिली आहे पुरवणी मागणीद्वारे ही मागणी अति अधिवेशनात ठेवली होती डिसेंबर अखेर तथा जानेवारीच्या पहिल्या टप्प्यात मदतीची रक्कम वितरित केली जाईल असे सुभाष उमारणीकर उपसचिव मदत व पुनर्वसन मुंबई तर मित्रांनो महत्वाचे म्हणजे बघा परतीच्या पावसाने जोरदार झटका देत राज्यातील चौतीस जिल्ह्यांमधील सुमारे बासठ लाख शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे नुकसान केले त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे महसूल मंत्री मदत व पुनर्वसन मंत्री कृषी मंत्री यांच्यासह विरोधी पक्षनेत्यासह नुकसानीची पाहणी केली राज्य सरकारने पहिल्या टप्प्यात दोन हजार दोनशे सत्त्याण्णव कोटीची शेतकऱ्यांना मदत दिली त्यानंतर दुसऱ्या हप्त्याची बहिराजाला प्रतीक्षा होती आता केंद्र सरकारच्या मदतीची वाट न पाहता आता राज्य सरकारने पूर्वनी मागणीद्वारे शेतकऱ्यांना दोन हजार दोनशे अकरा कोटीचा दुसरा हप्ता मंजूर केला आहे तर मित्रांनो सुभाष उमरणीकर उपसचिव मदत व पुनर्वसन मुंबई यांनी काय बोलले आहे बघा अधिवेशनानंतर वितरित होईल मदतीची रक्कम राज्यातील अतिवृष्टी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने दुसरा हप्ता दोन हजार दोनशे अकरा कोटीची मदत दिली आहे पुरवणी मागणीद्वारे ही मागणी अधिवेशनात ठेवली होती डिसेंबर अखेर तथा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात मदतीची रक्कम वितरित केली जाईल नैसर्गिक आपत्तीचा सामना करणाऱ्या बळीराजाला अद्याप हमी भावाची प्रतीक्षाच आहे अडचणीवर मात करणारा जगाचा पोष पोशिंदा नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीमुळे खसणार नाही याची दक्षता राज्य सरकारकडून घेतली जाते या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोलापूर उस्मानाबाद या जिल्ह्यातील दौरा दौरा करून ऑक्टोंबरमधील अतिवृष्टी नुकसानीची पाहणी केली राज्य सरकारने त्यासाठी कर्ज काढताना मदतीचा पहिला हप्ता दिला खचू नका धीर ठाकरे सरकार आहे खंबीर म्हणत मुख्यमंत्र्यांनी बळीराजाला दिलासा दिला केंद्र सरकारने मदतीचे आश्वासन दिले असतानाही राज्य सरकारने त्याची वाट न पाहता बळीराजाला मदत दिली दरम्यान आता केंद्र सरकारकडे सुमारे अडीच ते तीन हजार कोटीची मदत मागितली जाणार असून तसा प्रस्ताव तयार केल्याचे वरिष्ठ सूत्राकडून सांगण्यात आले आहे तत्पूर्वी मदतीची रक्कम बँकांनी कर्जापोटी वर्ग करू नये अशा सक्त सूचनाही राज्य सरकारने बँकांना दिल्या आहेत त्यामुळे आता मदतीची रक्कम शेतकऱ्यांच्या बचत खात्यात जमा केली जाण्या जाणार आहे तर मित्रांनो महत्वाचे बघा अधिवेशनाच्या पुरवणी मागणीद्वारे अतिवृष्टीच्या भरपाईसाठी मागितली होते बावीसशे कोटी मदत व पुनर्वसन विभागाच्या मागणीनुसार राज्य सरकारने दिले मदतीच्या रकमेला मंजुरी अधिवेशनानंतर डिसेंबर अखेर तथा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात वितरित केली जाईल रक्कम राज्यातील चौतीस जिल्ह्यामधील तब्बल बासष्ट लाख शेतकऱ्यांना बसला होता अतिवृष्टीचा फटका पहिल्या टप्प्यात मदत नाही मिळालेल्या दिली जाणार आहे दुसऱ्या टप्प्यातील मदतीची रक्कम शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या यूट्यूब चॅनल शेतकरी कृषी दर्शन चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला भविष्यात नवीन नवीन असेच अपडेट मिळत राहतील जय हिंद जय महाराष्ट्र